मॅट ठुतराचे, हवा महत्वाची आहे का, फील महत्वाचा आहे, फील माई कशी मार राणी वाटली पाहिजे. मावस बहिणीचं पोरग सरकारी नोकरीवर लागलं, माय बापाच्या पसंतीनं पोरगी करून राहिलं. मला बी वाटे बाबा शांत आहे, चार दिवसात आली तर मोठी गोष्ट सांगून राहिली. अरे त्या माणसाच्या पायी तर माझ्या डोक्यात केस गेले सारे, पोटातलं पाणी हलू देत नाही तो माणूस, सारे कारनामे करते, गुपचूप राहते. मोठी आली बाबा शांत आहे म्हणणारी. चुप राही ना, काय तमाशे कोणाले सुनबाई समोर, चुपस. आणलं तेव्हापासून पाहून राहिली ना, जेव्हापासून आली तेव्हापासून लय दुनिया भऱ्याच्या डोक्यात घेऊन राहिले तिने. ते आपले बाबा हे करू का, बाबा ते करू का, बाबा हे खा बाबा ते खा, तुला सांगून ठेवतो. त्या माणसाला शुगर आणि त्या माणसाला बीपी, आणि उद्यापासून उकळलेल्या भाज्या खाऊ घालायच्या, बिना तेलाच्या बिना मिठाच्या. भाजी तेल टाकायचं पहा कधी, कशी दोन चार घर चांगले करून खाऊ घालून राहिली तर करू दे ना. सुनबाई मस्त स्वयंपाक करून तू म्हणजे आतापर्यंत मी तुमची पत पाणी केली तर मी काही मॅट होती का, जशी तर मी तुमच्या मनालाच झालीये. बबल्या रे किंमत नाही आपली, एवढं करून या माणसाला नाव नाही माया का, माय बाबाचे भांडण लावत नाही का तू का, काय म्हणून राहिली तू. मी काय म्हटलं, तूच तर म्हटलं बाबा शांत आहे, बाबा शांत आहे म्हणून म्हटलं बाबा शांत आहे. म्हणजे ऐका आहे भांडगुड आहे का माई असं म्हणतोय मी. हे पाय तू जास्त नको करू. मी काय केलं, तू पहिले सॉरी म्हणायले, सॉरी म्हण, शांत आहे म्हणा. सॉरी माफ करा चुकलं माझ, तुम्ही शांत आहे झालं. हा फोन वाजू लागला, उचला उचला फोन. अनोन नंबर आहे ना, अनोन नंबर नाही घेत मी. उचला म्हणतो ना तुम्हाला, उचला तो फोन. हॅलो कोण आहे सांगू ते, कोण आहे तर. हॅलो कोण बोलून राहिला, श्याम. श्याम 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 बुरखाशीन रॉन्ग नंबर. हॅलो हॅलो श्याम बोलतोय. श्याम ओ माय, माया बहिणीचं पोरग पडून राहिलं. ओ माय बोल तू आहे कुठ, तुमच्या घरात आजूबाजूला दिसत आहे. ये ना तुम घरात, ये दरवाजा उघड ना. कोण होय तो, तो माया मावस बहिणीचं पोरग होय ना, उघड दरवाजा. तुमची गल्ली विसरलो आहे. सरका केलो, सरका चालो फोन चालू ठेव. फोन चालूच आहे, सरकाची आहे. रस्त्यावरून पाचवा इलेक्ट्रिकचा खांबा, सरकस काय, सरकाच येऊन राहिलो मी. सरका येऊन राहिला तिथे तिकडे कुठं घुसला मग तू. आता मले का माहित, अरे तरी सरकारचे तुम्हाला जवाब आले का, तुम्हाला खिदिर खिदिर काय करायचं असते. ही नुसतं हसत राहत, सरका सरका कुठं गेला काय नाही. हा ना येईन ना घरी, फोन लाव, फोन बंद करतो. फोन चालू ठेव म्हणे, म्हणून चालू ठेवला. मग कानाला लाव ना. हॅलो तू आहे कुठं, जाऊ दे आता तू जिथं कुठं असशी तिथंच राह. समोर पेट्रोल पंप आहे तिथं उभा राहा, मी बबल्याला पाठवतो तुला घ्यायसाठी. हा तू फोन ठेव, मी ठेवतो बबल्या येते तुला घ्यायसाठी. बबल्या जा बरं त्याला घेऊन ये बरं पेट्रोल पंप वरून. हो कुठं गेला काय माहित सरका सरका तर. तुला सर्कस म्हटलं होतं तर गेला कुठं होता रे. सर्कस घेऊन आलो तो. सरकस गेलो होतो पाणी घेऊ याच्यासाठी.
माय मिसेस आपल्या लग्न केलं तू हो करून आताच केलं तुझ्या आई बाबा म्हणे श्यामसाठी पोरगी पाय म्हणून पाहिली का त्या पोरगी काय ते पोरगी पसंत येते फायनल गोष्ट येते मग पोरीचा बॉयफ्रेंडचा फोन येते म्हणते तिच्याशी लग्न केलं तर जीव आणि मार म्हणते असं म्हणते हो ना जी पोरगी पसंत केली त्यात असंच झालं असंच झालं नाही तर काय एक पोरगी पसंत झाली ती ते म्हणे अगर तुला माझ्याशी लग्न केलं तर जीव देतो म्हणे अशी म्हणे हो ना त्याने केलं काय का त्या पोरीवर प्रेम प्रेम तर केलं तिच्याशीच करणं लग्न नाही बाबा मॅटर केलं ना त्याला म्हणून मी ह्या पोरीसोबत लग्न करतो म्हणे चार पोरी पाहू म्हणे पहिले चार पोरी पाहू म्हणे हो ना तू प्रेम करताना त्या पोरीवर मग तिच्याशीच लग्न कर इकडची तिकडची पोरगी पाहिल्या तेच पोरगी कर ना काली कळलं तिकडल्या पोरी पाहून राहिला बदनामी धंदा भाऊ तू एक जण दार दुबाने करणार तुले वाटून झाली गंमत लाव तिला फोन ला लाव तिला फोन बोलतो मी तिच्यासोबत भांडण झालंय आमचं झालं झालं भांडण लाव टाका फोन मॅटर होतच नाही ते लाव फोन मी सांगतो समजवून तिले बोल तिच्यासोबत इथं पोरं पोरीची वाट पाहते तर मलाच वाट पाहावं लागून राहिली कॉलही लागून नाही राहिला अर्ध्या तासापासून इथं उभी आहे तुला माहित आहे ना एकटी पोरगी असली म्हणजे 17 पुट्टे थोबाड पाहत जाते म्हणून कुठं होता तू माहित आहे कोणत्या घरात आहे तर तू नोकरी लागली तेव्हापासून तू या घरची तुझ्यासाठी पोरी पाहून राहिले मग घरच्यासोबत जाणे लागत एखादी सोबत म्हणशील तर लग्नही करून घे हे पा माई काही जबरदस्ती नाहीये तुला करायचं असं ना लग्न तर करून घे पण या वेळेच्या पोरानं मला पसंत केलंय हे सांगायला आलती मी काय धर्माने माय मागे ठुंगणं लावतं या पुराण पसंत केलं त्या पुराण पसंत केलं वर्षभरापासून हे ऐकून राहिलं असं तुला सांगून राहिली तर गंमत वाटून राहिली मग म्हणशील नको की सांगितलं नाही म्हणून मी काय नाही सांगत तुला जे वाटते ते कर सुखात राहा मी तुला सुखात पाहिजे मग नाही तुला काय वाटते ते कर माझ्या दिमाग नको खाऊ माझ्या सुख तू यात आहे चल लग्न करू तुझ्या भोळ्यावरच काम राहते चल लग्न करू घरच्या समजून सांगायला लागत मग कवा समजून सांगशील वेळ लागेल मला किती वेळ लागन ते मी कसं सांगू तू काय सांगत सारा सांगितलं मला माझ्या भावानं तुझ्या घरचे तुझ्यासाठी पोरी पाहत हिंडून राहिले तूही त्यांच्या सोबत जात तुला सांगता नाही तुझे प्रेम आहे म्हणून तुझे पोरगी पाहून ठेवली आहे म्हणून एकदम कसं काय सांगू वेळ लागेल मला 4 वर्ष झाले तुझ्या सोबत आहे अजून किती वेळ देऊ हे पाय कोणाला मले अर्जंट काम आहे जय तू जय बाय या वेळेच्या पोरानं मला पसंत केलं हे सांगायला आलती मी जय तू फोन बी नको करू ठीक आहे ते उद्या बोलू बेरिंग ला भाऊ फोन तुझ्या जीवना मरणाचा प्रश्न आहे चांगली बायको नशिबानच भेटते चांगली बायको भेटली नाही ना तर जिंदगीचा खका ना होते नाही का बाबा नाही का बाबा वाली नाही का बाबा हाव काय बाबा चल श्याम आपण तिकडे बसू बाबा तुम्ही घ्याल ना चहा बाबाच्या फिकर वाले मी घेईन चहा ठेवूनच राहिली तुमच्यासाठी मी काय म्हणतो त्या पोरीला लाव नाहीतर तू दुसरी पोरगी चांगली भेटून नाही राहिली ना मग या पोरीला काऊन सोडतो तू घरचे तस म्हणून राहिले म्हणते तुझ्या पसंतीने कर म्हणून मग झालं तर घरचे म्हणून राहिले तिला लाव फोन तिला सांग तुझ्यासाठी मला मी घरच्यासाठी भांडण केलं घरचे सोबत आणि आता लग्न करीन तर तुझ्याच सोबत करीन असं सांग तिले लाव तिला फोन श्याम तू लाव फोन घरदार दिन मला सोडून त्यासाठी पण लग्न करीन तर तुझ्याशीच भाऊ हो बाबा ये इथे चहा घ्या आणि हो श्याम दादा हे म्हणा की तुझ्याशिवाय जगूच शकत नाही म्हणा हे बाय श्याम तू त्यावर प्रेम करत असन ना तर तू म्हण फक्त तिले तुझ्याशी लग्न करायचं आहे म्हणून अशी तिचं सारे काम सोडून त्या मागायते ना पहिले ती म्हणे मी तुझ्याशिवाय कोणाचीच होऊ शकत नाही मी श्याम मग म्हणे आता जगन मर ना ती अशी श्याम तिला म्हण दादा सांग राणी सांग तुझा राजा तू मला बनवशील का माझ्या नावाचं कुंकू तुझ्या माथ्यावर लावशील का भेटलं त्याला पाणी
ला श्याम फोन लाव की फोन ला ला दादा फोन ला लाव लाव ला बिंदास ला स्पीकर वर ठेव स्पीकर वर हॅलो हॅलो अंजली हा बोलते अंजली पुढं बोल अंजली आता काय अंजली अंजलीच करशील बोल ना पुढं तिले सांग कशीच लग्न करायचंय म्हणा तू अशीच लग्न करायचंय म्हणा माझ्या घरच्याला तू पसंत आहे मला तू अशी करायचं लग्न आता साऱ्या गावाच्या पोरी पाहून झाल्यावर आता तुझ्या घरच्याला मी पसंत आहे नाही घरच्या सोबत जबरदस्ती ना लग्न ही करून देतील मग लग्न करते म्हणजे लग्न करायचं तू अशी तू इथे हाऊस नाही फिटली काय अजून पोरी पाहायची लय तगर तगर करून राहिलो होता तू तर पोरी पाहले लग्न करते काय ते बोल ते सगळं सोड करत का लग्न त्या दिवशी तुम्ही सांगून राहिली होती पोरांना पसंती दिली म्हणून तुला गंमत वाटून राहिली होती लागला मला टिक्का आता कसं लागलं तुला टिक्का आता काय ताव दाखवतो घरच्या तुझ्यावर लग्नासाठी मिंता करत होती तर तुला घरचे लोक दिसे वेळ नव्हता तुझ्याजवळ सारे अर्जंट काम होते तुले तुला टिक्काच लागला ना टिक्काच लागला म्हणजे एक चुटकी सिंदूर की किंमत तुम क्या जानो श्याम बाबू मला एक समजलं ज्या पोराला स्वतःच्या प्रेमाची किंमत नाही स्वतःच्या जीवनाची किंमत नाही स्वतःचे निर्णय घेता येत नाही त्याच्यासोबत जिंदगी जगून काही अर्थ नाही गुड बाय मिस्टर श्याम घरच्याच्या पसंतीनं लग्न कर आणि सुखात राह नाही हे बघ त्यांचा फोन येतोय बोलते नंतर त्यांचा काय करून राहिला श्याम तुला तर चप्पल पुरी भेटतीये अब पछताने से क्या फायदा जब चिड़िया चुग गई खेत बरदल आपण लगन केलं हो ना नाही तर तूही म्हटलं असतं काय दिला घरी सुखी रहा बाहेर आली की भेटत राहा म्हणून म्हणतो अशी वेळ कुणावर येऊ देऊ नका मुलगी पसंत असेल तर वेळेतच होकार द्या आणि हो जेएस फिल्म प्रोडक्शन ची व्हिडिओज बघत राहा हा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका आणि हो कमेंट पण कर जा कोण आवडलं तुम्हाला मी श्याम अंजली की मला बघल्या हो आणि ते घंटा वाजवायला विसरू नका तो महत्वाचा आहे आपल्याला एका बरी काही नसत चालते पण घंटा वाजवा तुम्ही आपल्याला तो लय महत्वाचा आहे तो टन चला मग भेटूया पुढच्या एपिसोड मध्ये हे बोलायचं